परमात्मा एक सेवक मंडल नागपुर नसाड़ा की ओर से मानव धर्म के संस्थापक एवं दशा मुक्ति के प्रणेता महान त्यागी बाबा चुमदेव की 103वीं जयंती मनाई गई, जब भव्य शोभा यात्रा का आयोजन किया गया था। इस शोभा यात्रा का शुभारंभ बाबा चुमदेव की प्रतिमा का पूजन कर किया गया, जहाँ इस शोभा यात्रा में बैंड की धुन पर लेसिंग खेली गई और वही डीजे पर सेवक थिरकते नजर आए। इस अवसर पर छाछ, शरबत, बिस्किट आदि का वितरण किया गया, तो वही नरसाला में भव्य प्रसाद वितरण किया गया, जहाँ होमराज जिसकार और आनंद शिंदे के नेतृत्व में यह आयोजन सम्पन्न हुआ, जहाँ परमात्मा एक सेवक मंडल नागपुर समूह क्रमांक 10 के अध्यक्ष होमराज जिसकार एवं दिगोरी नरसाला गारकोटी क्षेत्र के सभी परमात्मा एक कार्यकर्ता मौजूद थे, जहाँ सेवकों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। दिनेश मारुति केडजरकर आहे आणि मी एक परमात्मा सेवक आहे। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळा अंतर्गत दिगोरी नरसाला गारकोटी या परिसरामध्ये बाबांच्या जयंती निमित्त 103वी जयंती निमित्त ही रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये स्वयंसेवक सेवक सेवकील बाल गोपाळ हे मेहनत घेऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा कशी वाढवावी, कशी चांगली झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सेवक बांधव 15 दिवसापासून मेहनत घेत असतात आणि त्या रॅलीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। ज्याप्रमाणे आपण अनेकामध्ये होतो, भूतबाधेने त्रस्त होतो, गरिबीने होतो, कोणी दारू व्यसनाने ग्रस्त होता, परंतु या मार्गामध्ये आल्यानंतर बाबाने जे चार तत्व तीन शब्द दिले आहेत त्या तत्व शब्द नियमानुसार वागलं तर माणसाचा जीवन उज्ज्वल झालेल्याशिवाय राहणार नाही, हे बाबांची खाती आहे। अगर जो चुकेल तो आपल्या कर्मानी चुकेल असं बाबांचं म्हणणं आहे, परंतु या मार्गामध्ये जो भी व्यक्ती आलेला सुखी समाधानी आहे आणि चार तत्व तीन शब्दाचं पालन करून सुख समाधानी जीवन जगत आहे। ही रॅली बाबाची 103वी रॅली आहे। ज्याप्रमाणे आपण मुलांचा वाढदिवस करतो, मुलांचा करतो, अनेक कोणाचाही करतो। माझं नाव आनंद शिंदे, आज बाबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नरसाळा आमचे गट नंबर 10 अध्यक्ष ओमराजी जिचकर आणि आमचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहे आणि आम्ही भव्य दिव्य अशी रॅली काढलेली आहे। दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही काढतो, इतकेच मी बोलतो आणि आपले 2 शब्द कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।